सांगलीतून विशाल पाटलांचा ऐतिहासिक विजय। संजय पाटलांना चारली पराभवाची धूळ। 11वी 12वी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेपी टॉवर। तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर। झपाट्याने विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर। कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत। आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी। आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड। लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली। या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी 1,00,000 जास्त मताधिक्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे। अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत विशाल पाटलांनी भाजपच्या संजय पाटलांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत संजय पाटलांना धूळ चारली आहे। सांगलीच्या जागेवरून बरेच राजकारण रंगले होते। विशाल पाटील काँग्रेसकडून लढण्याच्या तयारीत होते, त्यांनी जोरदार तयारी केली होती। सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असताना सांगलीची जागा काँग्रेसकडून जबरदस्ती काढून घेत शिवसेनेने काँग्रेसवर कुरघोडी केली होती। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेत घेत त्यांना सांगलीतून उमेदवारी दिली होती। यावरून महाविकास आघाडीत बरेच राजकारण रंगले होते। विश्वजित कदम यांनी यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत हिशोब चुकता करण्याची भाषा केली होती। या सगळ्या राजकारणामागे जयंत पाटील असल्याची उघड टीका होत होती। अखेर विशाल पाटलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला व महाविकास आघाडीला आपला उमेदवार माघार घेण्याचे आवाहन केले। महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार कायम ठेवला तर विशाल पाटील यांनीही शड्डू मारत उमेदवारी अर्ज कायम ठेवला। प्रारंभी संजय पाटील यांना अतिशय सोपी वाटणारी निवडणूक भलतीच जड गेली। 4 ते 5 लाख मतांनी निवडून येऊ असे भाजप कडून बोलले जात होते, पण विशाल पाटलांनी एकाकी लढत संजय पाटील यांचा जोरदार पराभव केला आहे। विशाल पाटलांनी सांगलीच्या जागेवर दादा गटाचा झेंडा उभारला आहे। खर तर ही निवडणूक वसंतदादा गट व राजाराम बापू गट अशी झाली म्हणायला हरकत नाही। पडद्याआड झालेल्या राजकारणाचा मतदारांनी करेक्ट कार्यक्रम केल्याचं दिसून येत आहे।